रक्तदाबाची समस्या आजकाल सामान्य झाली आहे विशेषतः तरुणांमध्येही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते याचं कारण म्हणजे तणाव आणि चुकीची जीवनशैली विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा स्वतःच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणं अतिशय गरजेचे उन्हाळ्यात तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही ही चार आरोग्यदायी पेय पिऊ शकता पहिलं म्हणजे नारळ पाणी नारळ पाणी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे या पाण्यात कमी कॅलरीज असतात यासह मूत्रपिंडातून अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यास ते मदत करतं तसेच त्यात पोटॅशियम असतं जे सोडियमची पातळी योग्य ठेवण्यास मदत करतं रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत असलं तर नारळ पाणी प्यायला ते नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे रक्तदाबही सामान्य राहतो दुसरं म्हणजे ताक उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ताक अतिशय फायदेशीर आहे उन्हाळ्यातील सर्वोत्तम देसी थंड पेय जर तुम्हाला वाढलेल्या वजनाने उच्च रक्तदाबाच्या समस्येने घेरलं असेल तर ताक प्यायला वजन कमी होण्यास मदत होते तिसरं म्हणजे टोमॅटोचा रस उच्च रक्तदाबाचे रुग्ण टोमॅटोचा रस पिऊ शकतात मात्र वाढवण्यासाठी कोणत्याही मीठ करू नका फक्त टोमॅटोचा रस प्यायला रक्तदाबाची पातळी सुधारण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉलही कमी होत चौथं फॅट दुधाशिवाय केळीशी केळीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी केळी जरूर खावी उन्हाळ्यात फॅट शिवाय स्किम्ड मिल्क मध्ये बनवलेला केळीचा शेक प्यावा यामुळे तुमचं शरीर थंड राहण्यास मदत होईल आणि बीपी जास्त होणार नाही